नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एज्युकेशन टेको नॉलेज. मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जुनी पेन्शन योजना जर लागू झाली तर नेमकं काय होऊ शकतं या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. बघा मित्रांनो, काल आपण व्हिडिओ टाकली होती की जुनी पेन्शन योजना लागू होणार आहे, सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक हालचाली घेत आहे, सरकारच्या ठिकाणी संकेत आहेत की जुनी पेन्शन योजना लागू केल्यावर नेमकं काय होईल. तर बघा, NPS मधील एकूण जमा रक्कममध्ये कपात होणार आहे. किती टक्के कपात होणार आहे? आणि राज्य सरकारी जो कर्मचारी आहे त्याच्या पगारातून 10% रक्कम जी आता कपात होते, ती रक्कम नेमकी कोठे वर्ग केली जाईल या संदर्भात सुद्धा आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप नका, शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जर इतिहास सांगताना ह्या पेन्शनचा की 2005 नंतर जे शासकीय सेवेमध्ये कर्मचारी रुजू झालेले आहेत त्यांना प्रथमतः DCPS निवृत्ती योजना लागू होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु ती वर्ग करून NPS मध्ये कन्वर्ट करण्यात आली आणि त्यानुसार 10% कर्मचाऱ्याच्या पगारातनं आणि 10% शासन टाकत होतं. मात्र परत GR आला 19 ऑगस्ट 2019 आणि GR मध्ये सांगितलं की 10% वरनं शासन 14% त्याच्यामध्ये भर टाकणार आहे, म्हणजे जमा करणार आहे रक्कम. ती रक्कम मात्र मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या रकमेच्या एकूण प्रमाणामध्ये असणार आहे, म्हणजे कपात सुद्धा आणि जमा सुद्धा. आता मात्र बघा मित्रांनो, जर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर नेमकं काय होऊ शकतं या संदर्भामध्ये महत्त्वाची बातमी बघा. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास शासनाकडून दिलेलं योगदान काढून घेतलं जाईल, म्हणजेच राज्य शासनाकडनं जमा करण्यात येणारं 14% कपात ही बंद केली जाईल. आत्ता या घडीला ही जर योजना बंद जर झाली, NPS योजना जर जुनी पेन्शन योजना जर लागू झाली, तर सरकारचा आर्थिक फायदा या ठिकाणी 20 वर्षांनी अजून तो कर्मचारी रिटायर होणार आहे, 20 वर्षांनी त्यावेळेस शासनावर तो भार येणार आहे. मात्र आता त्या ठिकाणी आर्थिक गंगाजळी नक्कीच वाढणार आहे. केवळ कर्मचाऱ्यांची 10% जी रक्कम आहे ती या ठिकाणी बघा कपात केली जाणार आहे आणि ती रक्कम भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडून त्याच्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. आता कपात केली जाईल की नाही यावर मात्र संघटना, शिक्षक ज्या संघटना असतील किंवा कर्मचारी ज्या संघटना असतील त्या मात्र या ठिकाणी काय त्या शासनाला निवेदन देणार किंवा त्या बाबतीमध्ये सकारात्मक घेण्यासाठी पावलं उचलण्यासाठी हरकती घेणार. मित्रांनो, ही होती महत्त्वाची बातमी. या ठिकाणी शासन जे आहे ते 14% रक्कम ती बंद केली जाईल आणि मग जुनी पेन्शन योजना आपल्याला लागू केली जाईल आणि शासन त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी 10% रक्कम ती भविष्य निर्वाह निधीमध्ये जे आतापर्यंत जमा झाली असेल ती वर्ग केली जाईल. मित्रांनो, ही होती जुनी पेन्शनच्या बाबतीमध्ये महत्त्वाची अपडेट. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांच्या मध्ये हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, वंदे मातरम.